नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. चला सकाळपासून दाजीचा हिडीव नाही. वाजल्यात पर जवळजवळ 1:30-2 वाजता आल्यात तरी दाजीचा हिडीव नाही. आज काय सकाळपासून जरा थोडं कामच होतं दाजीच्या माग. बसतो जरा पळत. आणि आज पिलूला सोडवाय जायचंय ना. आता पिलूचं कसं आहे, सकाळपासूनच तुमची पूनमताई तिच्या माग लागली, तिचं आवरून द्यायचं सगळं. ठीक आहे, मेकअप पण तिने घालायचा चाललाय तिचा. जायचं ना सोडवायला. सकाळी जायचं होतं बरं का सोडवायला 10:30 वाजता, पण पिलू म्हणली मला 3-3:30 वाजता सोडवा, 4 वाजेपर्यंत जाऊ आपण तिथं, 4-5 वाजेपर्यंत म्हणलं तरी जाऊ तिथं. म्हणजे मग पुरी आता काल आज 2 दिवस पुरी, म्हणजे लांब लांबच्या पुरी येतात ना, मग शिकवायला काय लगेच चालू. पिलू म्हणते शिकवायला लगेच चालू होत नाही सगळ्या पूर आल्या, मग त्याच्यामुळं चला ठेवली. आता नाताळी सुट्टी होती 10 दिवस, मग आता 2 दिवस पिलू म्हणली माझ्या मैत्रिणी बी नाही तिथं काय नाही, आणि आमच्या गावातली एक बी पोरगी नाही गेली. मग पिलू बी म्हणली मी बी आता आज फोन केलं सगळ्यांना, सगळ्या पोरी म्हणा लागले आम्ही कोणी 3 वाजता निघणार आहे, कोणी 4 वाजता निघणार आहे. मग चला म्हणलं पिलूला बी 4 वाजता सोडून येऊ जाऊन, आणि मग त्यासाठी चाललं आहे बायकोचं नटवायचं काम पिलूला. काय झालं, काय नको वाटायला लागलंय काय वैताग आलाय परपंचाचा. असं वाटतंय संन्यास घेऊन कुठं तरी बसली असती एखाद्या देवळात ठेवल्यात तरी बरं झालं. संन्यास घेऊन मग काय तर घे जाल ना का संन्यास त्यावेळेस, मग काय ओढ वगैरे तर झाला असतो. तेव्हा नॉलेज नव्हतं ना, बुद्धी नव्हती एवढी, असं करते. पण एवढे सोन्यावरी 3 लेकरं बाळा झाली, परपंच एवढा झाला हे नसताना झाला. मग आणि मग काय करायचं ते मोकार पिलूच आवार लागे सगळं आवरून ठेवलं पिलू राहिलंय अजून. अजून तिचं काय कपडे सामान सुमान काय बी घेत भरायचं राहिलं असून अजून. एका येणे शिवाय एवढीची येणे एक येते मला. पार्लरीन होऊन बसलेली पार्लरीन. वाकडी हुकी जरा तशी मन मोडलं माझं. कोणची येणी घालायची कोणची घास ना वाकडी हो मन कुठ मोडलं ना फार पोरीच. पण आता आज येणी घालायची, उद्या परत सकाळ सोडावं लागेल. ए बाया तुम्ही लय वाटवाट करू नका गडे, तिथं आम्हाला कळा ना येणे घालायचं कुठनं कशी घे. साधी सिम्पलच घालायची आपली दोन येणी. ते अवघडात एवढं पडण्यापेक्षा अशी हो कशी हो तिकडं मुंडका कर, तिकडं मुंडका कर. तरी म्हणलं असं कसं व्हायला लागलंय मला यायला लागल्या वाली. चांगली घर येईन आता लेकरू जायचे. होय होय घालते की आता काय पोरगी सुट्टी वार्षिकची परीक्षा लागल्याशिवाय काय यायची आता पोरगी. तिला बी जाऊ वाटत नाही. होय त्याच्यामुळेच म्हणलं 2 दिवस का खोतली मोकार इथंच. कालपासूनच माग लागलंय बरं का, मी 2 दिवस झालं माग लागलोय. चल पिलू तुला सोडून येतो, चल पिलू तुला सोडून येतो. नाही बापा म्हणले पू माझ्या मैत्रिणीच नाही गेल्या, पुरीच येत नाही तिथं लवकर, लांब लांबच्या पुरी असल्यामुळं.
आणि मग पिलू कुठं निघते इथून, पाय निघा ना आता शाळेत तिचा. आणि आज बी जरा पाय तिचा खोतलायच निघा ना बरं का, पण आता बोलत मरणाचा कोंडा झालाय डोक्यात. ती काहीतरी पावडर घालायची ना, मग कोंडा खायला जातो पावडर नाही का, मग कशाने जातो पावडर पावडर लावायचं काय आपल्याला नाही माहित भावा ना बहिणी भाऊ कशाने जातो आणि काय होतो नेमकं. तू वाकडे तिकडे झाली की येणे हलती या आता जर हल्ली ग बाय तर माझे इतके वाईट नाही कोणीच नाही. हू वाकडी माझ्याकडे कर मा वा वा मा वाकडी मान कर अजून कर अजून वाकडी ते घाम तस थांबा थांबा गॅदरिंगच्या टायमिंगला आपण गेलो होतो त्यावेळेस बी हिने मस्त बाई घातलेली आहे ना, मेकअप चांगला आणला होता बाई कोणती तर. पर आज काय पिलू गेल्यावर करमायचं नाही बाबा ना बहिण, आता आजच निघाली पोरगी तर आज दिवसभर असं भरभर भरभर कसं तरी असं म्हणजे उदासीनता भरल्यावानी झाली पिलू जायची तर कारमाना काय व्हाय ना. तिला तरी कुठं करमता येवा असं ना मग पिरू लागा तुला तरी 200 पोरीत लागते ते खेळायला. तुझ्या पप्पाला तर कोणीच नाही खेळ ही तो गोठे खेळायला कोया खेळ. बायको बायको तिच्या पदनी गुतली तिकडे ब्लाऊज शिवायला कुठं काम तिची दिवसभर आजी काय करणार आहे सांगा बरं. तुझ्या पप्पा कोणावर जायचा खेळायला, तुला तरी 200 पोरी आहेत. तुझ्या पप्पाला गोट्या खेळाय कुणी याय ना, कुया खेळाय कुणी याय ना. आता आमचं काय झालंय माहिती का पिलू, तुम्ही तू गी जाणार आज उद्यापासून पोरी त्या सगळं जात्या. आणि मग काय करायचं माहितीये का, इथं बसलं ना तिने बघायचं माझ्या तोंडाकडे, मी बघायचं तिच्या तोंड. मला नाही तोंडाकडे बघायचं आहे, माझ्या बाग माझ बुद्धे हा. आणि दोघच घरी मग सांग आता काय करायचं नेमकं. हा इथं दोघा तिसरं कोणी घरी असलं म्हणजे मग बडबड करायला मग मग दिवस जातो, तसा दिवस नाही जात. मग माझ्या माग माझ उद्योग असते तर मला नाही बडबड करायला टाइम. मी एक गाणी लावून देत असती आणि थेट आपलं आपलं काम भलं आपले गाणी बोलली असं होय. प्यार झोटा सहे दुनिया को दिखाने, आमचं काने बही व्हायला लागले बहिर व्हायला लागले आजा. दर एकच बांधायचे का तुम्ही दर बस का ठेवली हिकडचं राहू दे, इकडचं बांधू काय इकडची घालू काय मग हो तिकडे चल घे इकडे. तू तो कहती थी के मैं जान भी दे दूंगा तुझे, जान क्या चीज है. आवडली का नाही तिलू कस काय वाटले ब्लँकेट काय तिचा काय फोटो काढायचा आहे आणि अल्बम मध्ये मी आणलेली दाजीने आणलेली ब्लँकेट तो काय हो हो करते पोरीसाठी अंगाव घ्या थंडी घ्या गोठे दिवस येत ना आता भावान बहिणी. हा तालुक्याला कोण गेलतो, मीच गेलतो नव्हतो एकटाच गेलतो. असं कर ते माहित आहेत ना पार्लर वाल्या त्या भावलीचं मुंडक किती मोडते ते
इकडं वड वडून तुड तुड ती उग निर्जीव आहे म्हणून काय बोलत नाही उठून काय ग म्हणली असती तमाशा लावलाय काय माझा तुम्ही पिलूची तयारी चालली आवरायचं चाललंय आता आपल्याला अजून बरंच टाइम आहे बरं का तिला सोडवायला आताशी म्हणजे एक दीड दोन वाजत आले असते पण आपण जाणार आहे तिला 4 वाजता सोडवाय भावानं बहिणीनं मग म्हटलं 4 वाजायच्या आतमध्ये सगळं तिचं आवरावं लागेल ना आपल्याला आवरून आपलं 4 वाजता बॅग डायरेक्ट अडकली पाहिजे तसं तर निघताना तर हिडू येईलच पिलू चालले म्हणून बाय बाय म्हणून सगळ्यांना टाटा म्हणून आज काय माकडा बोकडाचा खेळ नाही काय नाही काय नाही काय मला असं कर ना आज काय चार्जिंग नाही मोबाईलला थोडीफार होती माझ्या मोबाईलला बरं का चार्जिंग पण आता ती बी नाही राहायची आता बघू पुढला हिडू येतोय का काय माहिती चार्जिंग टिकले तर दाजीचा हिडू येईल चार्जिंग चालली हॉस्टेलला त्याच्यामुळे ती बी नाही आता काय झालंय काय मोर्चे मला वाटतं आमच्या अहमदनगर मध्ये त्याच्यामुळं लाईटीचं काहीतरी लाईट बंद आहे आता महाराष्ट्रातच बंद म्हणून सांगते मग आता आपल्याला बी नाही माहिती कुठं कुठं बंद आहे नेमकी कारण आता सासरवड्याला फोन करून बघितलं तर तिकडे बंद आहे ना लाईट रे मग येऊ इकडे लाईट बंद आहे का बघून हाय होय लाईट म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यातच इकडे लाईट बंद आहे काय मला वाटतं मग मोर्चे मोर्चे आज मला वाटतं अहमदनगरला तर त्याच्यामुळंच रात्री 12:30 लाईट गेलेली आहे आणि मग आता कवा निर्णय लागतोय काय माहिती नाही सांगता येत नाही आता काय होतंय पुढं इथे का नाही लाईट आता कसं आहे लाईट जर नसली तर सगळीच कामं खुळमुळून पडतात आणि आता सध्याची दुनिया म्हणजे कसं आहे सगळी नेटवर्क चाललेली होय नेटवर्क ऑनलाईन ऑनलाईन आणि जर लाईट नसली तर मग तर सर अवघड होऊन बसत हा दाजीच बी तुमच्या रोबोट सारखं काम झालंय ऑनलाईन दुनियात झाली सगळं ऑनलाईन तर आपण का नाही राहणार मग आपण बी झालो ऑनलाईन मग सर माग बया आयो केस उठले केवढा ही नी तिलोजी केस लय वाढलेत चांगली गोष्ट आहे काय वाढलेत नाही का हाय ती किती दाट केस आहे लगा ती बटांच्या तिसऱ्या याडाची आहे ना मी तिला सोडून दुसऱ्या याच्यावर एवढा खाली का अगं ती आलं ना ती निसटलं दिलं आहे म्हणून राव दी खाली मग काय हिथं बांधती का मग बघू काय देऊ कसं दिसतंय बघू दी मला घातले का कपडे फिपडे चला मग भावाना बने ना भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये तसं पिलो सोडवताना तर तुम्हाला व्हिडिओ येईल बाय बाय सगळ्यांना बाय.